गुड मॉर्निंग फ्रेंड्स। तो आज मेरा सेकंड वीडियो है जो मैं आपको लॉकडाउन वेडिंग दिखाऊंगा। अब मैं वेडिंग जा रहा हूँ मेरी कजिन सिस्टर की वेडिंग के लिए, तो मास्क भी पहनिए। जा रहे हैं कांजूमार्ग से डोंबिवली मेरी कजिन सिस्टर की वेडिंग के लिए। उत्तर साला जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। आता मी माझ्या बहिणीच्या चुलत बहिणीच्या लग्नासाठी चाललो आहे। लॉकडाऊन मध्ये फर्स्ट वेडिंग अटेंड करत आहे। तर कांजूमार्ग पासून आता डोंबिवलीपर्यंत जायचं आहे। माझ्या दोन डार्लिंग बरोबर मी चाललो आहे। एक ही माझी बायको, दाखवतो स्वतःला, सिनिया, आणि माझी दुसरी डार्लिंग आता तिला मी पिकअप करणार आहे भांडूवरून, माझी मम्मी, माझी आई। तर आम्ही तिघे चाललो आहे आणि प्रॉपर आम्ही प्रिकॉशन घेऊन चाललो आहे। मास्क, सॅनिटायझर, पाण्याची बॉटल। आणि आता बघूया तिकडे काय तयारी आहे नवरी आणि नवरदेवची। तर खूप दिवसांनी सगळे भेटणार आहोत, काका, मामा, सगळे, आजी, बाबा। तर चला लॉकडाऊन वेडिंगला। तर आता माझी दुसरी डार्लिंग आली आहे, माझी मम्मी। हाय से, हरिओम, गुड मॉर्निंग। उशीर झाला आहे। डोंबिवलीला पोहोचलो आहे आणि पार्किंग भेटली आहे मला तिकडे, पाठी गाडी उभी आहे माझी। उशीर झाला आहे खूप। सॅनिटायझरने आज काका भेटले खूप दिवसांनी। माझी चुलत आई। Yeah.
आकाशात उडतोय आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा सांगोलीचं नाव घ्यायला उखाणा देशाला कसं बाबा जेवायला या पोट भरून जेवा लाजू नका ही आहे आमची कश्मीरा माय कझिन सिस्टर जे आम्ही कधी भेटत नाही लवकर आणि एकतर लांब पळली आहे सात समुद्र तुमचे मास्क कुठे हो जेवताना जेवताना मास्क लावत नाही का व्हॉट्सअपवर व्हिडिओ तो नाही लाइट आ गई 5-2 मिनट के लिए लाइट गई थी तो अभी लॉकडाउन में वेडिंग में फर्स्ट टाइम आइसक्रीम खा रहा हूँ थोड़ा सा ज़्यादा नहीं खाना चाहिए ठंडा बहुत ही मज़ा आ रहा है इंजॉय संजीता माझी चुलत बहन आज सकाळी झाली आहे नेदरलँडवरून लग्नासाठी स्पेशल तर हाय से या आहेत माझ्या काकी तर डोंबिवलीच्या लहान काकी आहेत हाय बोला ही आहे माझी बहीण ज्योती आणि आमचे नवरदेव मग कसं वाटतं लॉकडाऊनमध्ये चला मग विश यू हॅपी मॅरिड लाईफ आमचे लॉकडाऊन फोटोग्राफर आहेत कांजूमागला लॉकडाऊन वेडिंगवरून परतलो आहे आणि आता आंघोळ करून कपडे धुवून गाडी पण उद्या सॅनिटाईज करायची आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटूया आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा बाय
आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. ओके, बाय बाय.